나 예전에 무슨 한자 डॉक्टर बोल रहे आज जे पुस्तक लिहिलेलं आहे खरंच ते पुस्तक खूप विलक्षण आहे कारण पुस्तकापेक्षा मला अनेक दिवस अनेकदा त्यांच्याबरोबर बोलत असताना काय म्हणायचंय त्यांना काय करायचंय खरं तर हे पुस्तक तुम्ही जेव्हा वाचाल पाहाल तेव्हा तुमची एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याकडे एक म्हण आहे की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या याच्यामध्ये खरंच डॉक्टरांनी माझ्यापर्यंत येऊ नका असं सांगितलंय की त्याच्या आधी काय काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत असं मला असं वाटतं सांगणार पहिला डॉक्टर तुम्ही आधी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांनी सर्जरीला येऊ नका आता असं सांगणारा डॉक्टर एक पुस्तक लिहितोय हीच गोष्ट मला खूप मोठी वाटते आणि सध्या काय असे काही घराघरात डॉक्टर झाले डायनिंग टेबल वरती बसलो की प्रत्येक जण डॉक्टर होतो पालेभाजी वाढायला घेतली नाही पालेभाजी नको नाही नाही हे रक्तासाठी चांगली असते आता प्रत्येक गोष्ट जर प्रत्येक अवयवासाठी जर सुद्धा असेल तर जेवायचं कधी आनंदाने पण मला या सगळ्या गोष्टींकडे आपण म्हणताय ते बरोबर आहे की खरं तर वयानुरूप कमी खाल्लं पाहिजे मी शर्मिला नेहमी सांगत असतो की आज या आठवड्यापासून काय आहे ना एक तारीख उद्या आणि येत्या पुढच्या वर्षी नक्की हे येतच नाही कधी तर त्याच्यामुळे तो जो उद्या आहे ना तो उद्या मला ती नेहमी सांगते की आता इतकी वर्ष तुझ्या लग्नाबरोबर आपली झालेली आहे आता तुझा उद्या कधी आलाच नाही तो की आता ह्या आता बघ सोमवार ह्या सोमवारपासून बघ नक्की करतो असं मला असं वाटतं अनेक जण करत असतील मी काय एकटाच करतो अशीला भाग नाही पण ह्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत मी आता त्या गोष्टीतनं सफर होतोय मला माहिती आहे मी खरं तर मी बॅडमिंटन